नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण पितृपक्षामध्ये रोज घरात बोला हा मंत्र घरात सुख समृद्धी नांदेल मित्रांनो ही खास करून पितृपक्षाची सेवा आहे पितृपक्षामध्ये करण्यासाठी ही सोपी सेवा आहे पितृपक्ष हे एकवीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे ते सहा ऑक्टोंबरपर्यंत राहणार आहे हा पंधरा दिवसांचा कालावधी असतो यामध्ये आपण पितृपक्षामध्ये तिथीनुसार श्राद्ध करत असतो पण जर पंधरा दिवस या पितृपक्षामध्ये आपण रोज या एका मंत्राचा जप केला अकरा वेळेस करू शकतात एकवीस वेळेस करू शकतात किंवा संपूर्ण एक माळ तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात रोज सकाळी केला तर अतिउत्तम पण संध्याकाळी केला तरी चालेल रोज सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे करून देवघरासमोर बसून तुम्ही हा मंत्र जप करू शकतात मित्रांनो हा मंत्र पितृंना प्रसन्न करेल पितृ दोष संपवेल तुमच्या घरातल्या अडचणी दुःख संकट समस्या सगळ्या नष्ट होतील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल मित्रांनो जर आपल्यावर आपले पितृ प्रसन्न राहिले तर मग कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही कारण त्यांच्या आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहतो आणि सर्व कामं व्यवस्थित सुरळीत सुरू राहतात म्हणून मित्रांनो या पितृपक्षामध्ये श्राद्ध तर करणे गरजेचे असते परंतु पितृंना प्रसन्न करणेसुद्धा अत्यंत गरजेचे असते तर मित्रांनो हा मंत्र तुम्हीसुद्धा या पितृपक्षामध्ये नक्की बोला घरातल्या कोणत्याही सदस्याने याचा जप केला तरी लाभ संपूर्ण कुटुंबाला होतो आता हा मंत्र कोणता आहे तर मित्रांनो हा मंत्र काही असा आहे ओम पितृदेवताय नमहा ओम पितृदेवताय नमः मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे तुम्हाला या मंत्राचा जप अकरा वेळेस एकवीस वेळेस किंवा एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक, एक माळ तुम्ही या मंत्राचा जप करू शकतात ही एक सेवा म्हणून तुम्ही पंधरा दिवस करायची आहे एकवीस सप्टेंबरपासून सहा ऑक्टोबरपर्यंत ही सेवा करा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद